विद्यार्थी मित्रांनो, सहावी गणित मैथमेटिक्स मध्ये आज आपण नवीन धडा चालू करत आहोत, ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स, अपूर्णांकावरील क्रिया। धड्याचं नाव आहे चौथ्या धड्याचं ऑपरेशन्स ऑन अ फ्रॅक्शन। अपूर्णांकावरील क्रिया, अपूर्णांक कुणाला म्हणतात बघा अगोदर, फ्रॅक्शन कुणाला म्हणतो बघा आपण। नाईन अपॉन फाईव्ह असेल तर ह्या नाईनला आपण म्हणतो न्यूमरेटर, आणि या फाईव्हला आपण म्हणतो डिनॉमिनेटर, आणि या नाईन डिवायडेशनचं साईन असतं, हे डिवायडेड बाय फाईव्ह, वरच्या संख्येला आपण न्यूमरेटर म्हणतो, खालच्या संख्येला आपण डिनॉमिनेटर म्हणतो फ्रॅक्शन मध्ये। तसंच मराठी माध्यमामध्ये अपूर्णांक मध्ये 9/5 असेल तर या वरच्या संख्येला आपण अंश म्हणतो, व या खालच्या संख्येला आपण छेद म्हणतो। कळालं? हे तुम्हाला माहीत आहेच, तरी पण परत एकदा सांगावं म्हणून, फ्रॅक्शन मध्ये वरच्या संख्येला न्यूमरेटर म्हणतात, खालच्या संख्येला डिनॉमिनेटर म्हणतात। अपूर्णांकामध्ये वरच्या अंकाला अंश म्हणतात, खालच्या अंकाला छेद म्हणतात। एवढं लिहून घ्या। लिहून घेतलं बघा, कन्वर्शन ऑफ मिक्सड नंबर इनटू इनप्रॉपर फ्रॅक्शन। काय बघा, कन्वर्शन ऑफ
कन्वर्शन ऑफ मिक्सड फ्रैक्शन इंटू इम्प्रॉपर फ्रैक्शन बराबर पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं बघा असं तुम्हाला मिक्सड फ्रॅक्शन दिलेलं असतंय न्यूमरेटर असतो डिनॉमिनेटर असतो आणि या रेषेच्या पुढे एक संख्या असते अंश असतो छेद असतो आणि त्याच्या पुढे एक संख्या असते याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन अंशाधिक अपूर्णांकात कसं करायचं बघा अगोदर हा डिनॉमिनेटर छेद जो आहे तो जशास तसा लिहायचा जो डिनॉमिनेटर आहे जो छेद आहे त्याच्यात काहीही बदल करायचं नाही सातला सात जशास तसं लिहायचं आता या दोघाचा गुणाकार करा पाच सत्ते पस्तीस आणि त्याच्यामध्ये हे दोन मिसळा 37 37/7 कसं डिनॉमिनेटर आयज इट इज या दोघांचं मल्टिप्लिकेशन 7 × 5 = 35 आणि त्याच्यामध्ये हे ॲड करा 35 + 2 = 37 हे पाच जशास तसा अगोदर पाच आणि तीनचा गुणाकार करा आलेल्या गुणाकारामध्ये हे दोन मिसळा 5 × 3 = 15 15 × 2 = 17 तिसरं गणित बघा हे डिनॉमिनेटर जे आहे ते पाच जशास तसं लिहा 5 × 9 मल्टिप्लिकेशन करा 5 × 9 = 45 आणि त्या 45 मध्ये हे 3 मिसळा 3 ॲड करा 48 चौथं गणित बघा हे डिनॉमिनेटर जे आहे ते जशास तसा अगोदर या दोघाचा गुणाकार 9 × 7 = 63 आणि त्याच्यामध्ये 8 मिसळा 63 × 8 = 71 हे 9 डिनॉमिनेटर आईज इट इज 9 × 7 = 63 + 8 = 71 कळालं हे लिहून घ्या चारी ही गणित चारही गणित लिहून घ्या
आता या चार गणितावर आधारित प्रैक्टिस सेट 9 सराव संच 9 मध्ये पहिल्यात 5 गणित आहेत, तेवढे 5 गणित अगोदर तुम्हाला होमवर्कला करायचं आहे। सराव संच 9 पहिल्यातले 5 गणित प्रैक्टिस सेट 9 पहिल्या मधले 5 प्रॉब्लेम एवढे तुम्ही होमवर्क करा। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी ते करून दाखवतो।